असं वाटतं ते हात वर करून दाखवा बरं. तुळशीचा अभंग कुणा कुणाला आवडतो आणि मग आवडतोय म्हणलं ते पाठक तर कस काय होत नाही, तुम्ही म्हणला पाहिजे. आपल्या आपल्या घरात का होत नाही, स्टेजवर नका म्हणू पण घरात का व्हायला मन जावा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे. प्रथमता तुळस कुणी लावली, कशी लावली, कुठे लावली हे सांगायचं. हा महिला मंडळ, पंढरपूर मध्ये एकादशी धरलेली आहे. देवाचं म्हणणं आहे की तुळस मात्र लावली पाहिजे. ती कशी? त्या त्या पंढरपुरात नामाला एकादस. गळ्यात माळ कुणा कुणाच्या हातावर करा. पुरुष बांधव तुम्ही सुद्धा पंढरपूरला येत का नाही? आमच्या आमच्या म्हणणार आहे मी, येत आहे ना दिंडीला, म्हणून हा पंढरपूरचा वारकरी तुमच्या घरी आलेला आहे. काय म्हणायचं बघा, ह्या ह्या पंढरपुरात नामाला एकादस, नामाला एकादस, दारी लावावी तू. बरोबर ना? पण तुळशीचे आई बाप कोण आहे? नामदेव महाराज म्हणतात, या तुळस बाईला कशाचे माय बाप, या तुळस बाईला कशाचे माय बाप. तुळशीचा जर माणसाला स्पर्श जरी झाला तर केलेल्या कर्मामधली पाप धुवून जातात, ती किती पवित्र आहे. म्हणून काय म्हणायचं, ह्या ह्या तुळस बाईला कशाचे माया बाप, वरसला मेघ राजा धरणी उगवल रोप, वरसला मेघ राजा धरणी उगवल रोप, वरसला मेघ राजा धरणी उगवल रोप, वरसला मेघ राजा धरणी उगवल रोप. दिसते कशी, खूप सुंदर आहे. म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे, ह्या तुळस बाईला कशाचे कान केस, ह्या तुळस बाईला कशाचे कान केस, ह्या ह्या तुळस बाईला कशाचे कान केस. महिला मंडळ, हिरवा पाला रस रस वरमंजुळाचे घस, हिरवा पाला रस रस वरमंजुळाचे घस, हिरवा पाला रस रस वरमंजुळाचे घस, हिरवा पाला रस रस वरमंजुळाचे घस. चला डान्स करी. संत मीराबाई, कान्हू पात्रा, तुळसबाई, या सर्वांवरती पांडुरंगाचं प्रेम आहे. म्हणून माझ्या माता बहिणीने पुढच्या कडव्यामध्ये सांगायचं आहे, या तुळशीचा पाला, पाला
या तुळशीचा पाला वाऱ्याने सारा गेला, या तुळशीचा पाला वाऱ्याने सारा गेला, ह्या या तुळशीचा पाला वाऱ्याने सारा गेला, म्हणून सावळ्या ग विठ्ठलानी आवडीनं जमा केला, सावळ्या ग विठ्ठलानी आवडीनं गोळा केला, सावळ्या ग विठ्ठलानी आवडीनं गोळा केला, सावळ्या ग विठ्ठलानी आवडीनं गोळा केला। समोर वारकरी माळकरी टाळकरी रोज गाथा वाचणारे गीता वाचणारे पोथी वाचणारे हरिपाठ गाणारे मंडळी माझ्या समोर बसलेली आहे, म्हणून ही तुळसबाई म्हणत आहे। तुळसबाई म्हणे ही तुळसबाई म्हणे वाऱ्यानं लहू किती, पण का बरं लावते अहो तिच्या सावलीला शंकराची पिंड राहती, तिच्या सावलीला शंकराची पिंड राहती, तिच्या सावलीला शंकराची पिंड राहती, तिच्या सावलीला शंकराची पिंड राहती। पांडुरंग संत जनाबाईला म्हणत आहे, असा विठ्ठल म्हणी तो चल जना गवताला, विठ्ठल म्हणी तो चल जना गवताला, असा विठ्ठल म्हणी तो चल जना गवताला, चंद्रभागेच्या अवताला लय पवना गमातला, चंद्रभागेच्या अवताला लय पवना गमातला, तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे, पण ऊन खूप झालेलं आहे, दुपारची वेळ आहे, म्हणून पांडुरंग जनाबाईला म्हणतात, चंद्रभागेच्या वताला ढवळ पातळ कुणाचं, चंद्रभागेच्या वताला ढवळ पातळ कुणाचं, चंद्रभागेच्या वताला ढवळ पातळ कुणाचं, माझ्या प्रीतीच्या जनाचं तोंड सुकलवनाचं, माझ्या प्रीतीच्या जनाचं तोंड सुकलवनाचं, माझ्या प्रीतीच्या जनाचं तोंड सुकलवनाचं, माझ्या प्रीतीच्या जनाचं तोंड सुकलवनाचं। रुक्मिणी माता वाट पाहत आहे, पांडुरंग येत आहे, पंढरपूर भरलेला आहे, जसं तुम्ही या ठिकाणी वारकरी पांडुरंगाचे भक्त माझ्या समोर बसलात, काही चुकलं तरी माझ्याकडून क्षमा असावी। पंढरपूरच्या पीठामध्ये कोण आहे पगडीवाला, पंढरपूरच्या पीठामध्ये कोण आहे पगडीवाला,
बाई सांगा हो बाई पंढरपूरच्या पेठामधी कोण आहे पगडीवाला विठ्ठलाचा सक्का साला रुक्मिणीचा भाऊ आला विठ्ठलाचा सक्का साला रुक्मिणीचा भाऊ रुक्मिणी माता म्हणता भरली ग चंद्रभागा पाणी लागलं पायरीला भरली ग चंद्रभागा पाणी लागलं पायरीला पांडुरंगा भरली हो चंद्रभागा पाणी लागलं पायरीला बोलती या रुक्मिणीनं माझा कुंडली कबुडाला बोलती या रुक्मिणीनं माझा कुंडली कबुडा शेवटची वळ आहे ही तुळसबाई म्हणे कशाचं माझं जीन ही तुळसबाई म्हणे कशाचं माझं जीन ही तुळसबाई म्हणे कशाचं माझं जीन मधी आवळ जामीन वर्ष लागत लगीन मधी आवळ जामीन वर्ष लागत